नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। आता तो आपण एका मोटरसायकल रिक्षा हे चाल पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य अशा कशा चालतील म्हणून ग्रीन याचं उद्घाटन केलं। मी त्याला विचारत होतो की चार्ज कसा होतो, ते म्हणजे सोलर एनर्जी चार्ज होतो। तर मला सांगितलं की शुभेच्छा द्या, तर माझ्या दृष्टीने कोकणी माणसाला शुभेच्छा द्यायच्या असतील म्हणजे त्याला चार्ज केलं पाहिजे। तर कोकणी माणूस चार्ज कसा होतो, तर दुसऱ्या कोकणी माणसाला भेटता कोकणी भूमीत गेला की तो आपोआप सेल्फ चार्ज होतो। आणि म्हणून मला इकडे आल्यानंतर कमीत कमी माझी तरी बॅटरी चार्ज नक्की झाली, कारण एवढ्या मोठ्या पडावर एकाच वेळेला एवढी कोकणी माणसं भेटली त्याबद्दल मी खरोखर मनापासून आनंद व्यक्त करतो। मला पूर्णपणे खात्री आहे की आतापर्यंत कोकणची असणारी ओळख ही केवळ मागासलेल्या कोकण, मी आत्ताच बोललो, ही आता विसरून जाऊन कोकण म्हणजे पुढारलेल्या कोकण आणि होणाऱ्या काळामध्ये आणखीन चांगलं कोकण होणार आहे या भावनेमधून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया। आम्हाला खूप आनंद होतोय की एक महाराष्ट्रीयन नात्याने आम्हाला हे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं आम्हाला पुढं भविष्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि कमी गरीबीतल्या गरीबीला गरीब मनुष्याला ई रिक्षा, ई कार्गो, ई पॅसेंजर, ई लोडर, फोर व्हीलरमध्ये त्याला रोजगार निर्माण व्हावा म्हणून आम्ही हे प्रोडक्ट लवकर लवकर लिथियम आयन टेक्नॉलॉजीवरती प्रेझेंट केलेले आहेत। महिंद्रा आणि टाटा हे फार मोठे एंटरप्रेनर आहे, आम्ही त्यांच्यापासून आदर्श घेतलेला आहे की आम्ही त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न तर नाही करू शकत, पण त्यांच्या आदर्शावर पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो आणि ह्या निव्या मोटरला मोठं होण्यासाठी टाटा मोटर पण सहकार्य करणार अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा ठेवतो। गव्हर्नमेंटकडनं जी काही सबसिडी पाहिजे होती ई एल फाईव्ह रिक्षा, कार्गो, पॅसेंजर याला आम्हाला त्यांनी 55+ श्री नितीन गडकरी सर अशी आनंद गीते सरांनी आम्हाला प्रचंड मदत केली या सगळ्या सबसिडीसाठी आणि ऑल व्हेकल्स फोर व्हीलरची पण सबसिडी भेटली आणि ई बसची पण आम्हाला सबसिडी भेटलेली आहे। त्यामुळं ऑन डॉक्युमेंट्स सगळ्या नितीन गडकरी सरांनी आम्हाला खूप मदत या गोष्टीमध्ये केलेली आहे। आगला कदम हाच आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये डीलर नेटवर्क करून ऑल ओव्हर इंडियामध्ये पुढच्या 2 वर्षांमध्ये हा ई व्हीकल कन्सेप्ट मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर या
पोल्युटेड सिटीमध्ये प्रेझेंट करून पोल्युशन कमी करून सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध करून आम्ही प्रेझेंट करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आम्ही जे बॅटरीचे स्टेशन करत आहोत जेवढे महाराष्ट्रातले प्रत्येक तालुक्यामध्ये जे हँडिकॅप मुलं आहेत त्या हँडिकॅप मुलांनाच आम्ही डिलरशिप देणार आहोत बॅटरीची. म्हणजे बॅटरी एक्सचेंज करणं, बॅटरी चेंज करणं, बॅटरी चार्ज करणं, हे हँडिकॅप मुलांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून आम्ही ती डिलरशिप फक्त हँडिकॅपला देणार आहोत. फिल्म, क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़.